आमदार अपात्रतेची सुनावणी शेवटच्या टप्प्यात असताना फडणवीसांनी एक मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास त्यांना विधान परिषदेवर पाठवून मुख्यमंत्रीपदीच ठेवू असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. पाहूयात. शिंदे अपात्र ठरल्यास विधान परिषदेवर पाठवणार. निकाल विरोधात गेला तरी शिंदेंचं पद कायम. शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन बी काय? मी पुन्हा येईन हा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून ट्विट झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. आमदार अपात्रतेबाबत मुंबईपासून दिल्लीपर्यंत घडामोडींना वेग आलाय. अशातच हे ट्विट केल्यानं एकनाथ शिंदे अपात्र ठरणार आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार का अशा चर्चांना उधाण आलंय. पण यावर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच समोर येऊन आपल्या एकनाथ शिंदेंना पाठिंबा कायम राहील हे सांगितलंय. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. आमदार अपात्रता सुनावणीत एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार कोसळू शकतं. पण अशा स्थितीत भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचं समजतंय. शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेत पाठवलं जाऊ शकतं. यावरूनच ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. तुमच्याकडे त्यांच्यासाठी तोडगा नाही. शिंदे आणि त्यांच्या कोळीला वाचवायला तोडगा आहे. अहो, शिंदे होतील विधान परिषदेवर मुख्यमंत्री, पण त्यांचे 40 आमदार अपात्र ठरतील त्याचं काय? गृहमंत्र्यांना, जनतेला कायदा सुव्यवस्था, नियम आणि नीतिमत्ता याबाबत संदेश दिला पाहिजे. पण तुम्ही पुन्हा पुन्हा घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारचं संरक्षण करणारी भाषा करताय. देवेंद्र फडणवीस तुम्हाला शोभत नाही. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यात एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी सुरू आहे. त्यात राहुल नार्वेकर चायढकल करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर नार्वेकरांच्या कामाला वेग आलाय. त्यामुळे काही उलटसुलट झालंच आणि शिंदे अपात्र ठरले तर सरकार वाचवण्यासाठी भाजप तयारी करत असल्याचं दिसतंय. मी पुन्हा येईनच्या व्हिडिओ नंतर खुद्द देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या बचावासाठी सरसावलेत. त्यामुळे नेमकं राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.